रत्नागिरीतनं मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता जो आहे तो मोठ्या प्रमाणात खचलाय. जोड रस्त्याला मोठं भंगदाड पडलंय. पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील तडे गेलेत. यावर्षी हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार होता. जुना ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो कमकुवत झाल्याने बंद करण्यात आला आणि त्यानंतर हा पूल तयार करण्यात आला होता. पण या पुलाला सुद्धा ह्या पावसामध्ये आपण बघतोय त्याच्या संरक्षक भिंतीला तडे गेलेले आहेत. तिथला रस्ता मोठ्या प्रमाणात खचलाय. जोड रस्ता जो आहे त्या जोड रस्त्याला मोठं भुंडाड पडलेलं आहे. त्यामुळे काय या नेमका कामाचा दर्जा असा प्रश्नच पडतो. गेल्या 48 तासापासून खेडमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. या ठिकाणी खेडमधली सर्वात मोठी जगबुडी नदी आहे. जगबुडी नदी देखील त्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. जो या नदीवरचा जो ब्रिटिशकालीन जुना पूल आहे या पुलाला पर्याय म्हणून या ठिकाणी नवीन पूल कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला आहे. आज आपण त्याची अवस्था बघतोय की हा जो नवीन पुलाचा जोड रस्ता आहे तो पूर्णपणे खचलेला आहे. मोठमोठे भगदाड या ठिकाणी त्या पुलाला रस्त्याला पडलेले आहेत. यावर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा म्हणून अनेकांनी आंदोलनं केली. या पुलाचं काम देखील झालं परंतु हा पूल इतक्या मोठ्या प्रमाणावरती खचल्यामुळं वाहतुकीला तर सोडाच परंतु चालण्यासाठी देखील धोकादायक झालेला आहे. जुना ब्रिटिशकालीन पूल हा अरुंद आहे. दरवर्षी त्या पुलावरून पाणी वाहतं. तासनतास मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ही ठप्प होते. म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून हा नवीन पूल या ठिकाणी बांधला आहे. याच वर्षी हा पूल चालू होणार होता परंतु पहिल्याच पावसात ह्या पुलाची दायना उडालेली आहे. 5 ते 6 फूट खोल भगदाड ह्या पुलाला पडल्यामुळं आता हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. ब्रेकनंतर बघूया. घाटमाथ्यावर ही भरपूर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पावसाळी पर्यटनाचं ठिकाण असलेल्या खंडाळा आणि लोणावळा परिसरात 2 दिवसापासून पावसाचं आगमन झाल्याने वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी केली आहे. आज सकाळपासून लोणावळ्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. उशी धरण मार्गावरील डोंगर रांगांमधून धबधबे जोरदार वाहू लागलेत. या पाण्यात पर्यटकांनी भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.